तर मंत्रिमहोदयांनी सांगितलं ना, त्या चौकशीचे आदेश दिलेले आहे. त्यावेळी नेमकं कोणी परवानगी दिली दिली की नाही दिली, बेकायदेशीरते झालं जर बेकायदेशीर झालं असेल तर मग जे लक्ष ठेवणारे वार्ड ऑफिसर आहे महानगरपालिका वगैरे जे, त्यांनी काय केलं सगळं चौकशीमध्ये येईल. नाही, आपण त्यांच्यासमोर जे विषय मांडले त्या विषयाची मर्यादा आहे. हे विषय मंत्री महोदय स्वतः निर्णय घेऊ शकत नाही, ते मंत्रिमंडळाकडे जावे लागतील. आणि ते मी समजू शकतो की मंत्रिमंडळाच्या बाबत निर्णय घेऊ शकेल. मला आशा आहे की विखे पाटीलसारखे सिनियर मिनिस्टर मंत्रिमंडळाकडे हे विषय मांडून मंजूर करून घेतील. असं वाटतं की निवडणुकीच्या दृष्टीनं अनेक असे विषय अजून बाहेर यायचे असतील किंवा येतील. काही काही विषय असतात की जे भावनात्मक विषय आहेत, अन्य ठिकाणी मतं मिळू शकले नाही तर भावनेचा आधार घेऊन मतं मिळू शकतात. हा आजवरचा आपल्याला अनुभव आहे. त्यामुळे काय पुढच्या कालखंडामध्ये कुणी काय बोलावं याच्यावर काही बंधन नाही आहे.